So next we discuss that is coelomate. Now coelomate means what? The body cavity which is lined by mesoderm, okay, is called as coelomate. Body cavity, mesoderm cha madhe body cavity aste, tala coelomate ase mhantat. Now animal possessing coelom are called as coelomate. Jachyamadhe animal, ja animal madhe body cavity aste tala coelomate ase mhantat. And in triploblastic animal, the mesoderm split, he par mahatvache ha, mesoderm split into two layers. Enclosing the cavity which is called as coelom. Mesoderm split hota ani je cavity tayar hote tala coelom kiwa true body cavity ase mhantat. So outer wall lines the body wall while the inner layer covers the alimentary canal. Sarvat bahircha layer hai jala apan ectoderm mhanto, ha ectoderm body wall mhanun kaam karto ani sarvat atla jo layer hai, okay, that is called endoderm, ha alimentary canal la cover karto ani mesoderm cha madhe mesoderm split hon je cavity tayar hote. That is called coelomate. Okay, the body cavity is filled with coelomic fluid. And here cavity madhe jo fluid asto, okay, that fluid is called as coelomic fluid. Coelom tayar zaleli ji mesoderm cha madhe ji cavity tayar zale, that is called coelom. That coelom is filled with fluid called as coelomic fluid. Example: annelida, mollusca, arthropoda, echinodermata, hemichordata, and chordates. Manje thodkyat annelida onwards. सगळे एनालिडा ऑनवर्ड्स हे सीलोमेट आहे. डायग्राम बघितली तर बघा हे सीलोम तयार झालंय. दिस इज सीलोम, ओके. दिस पार्ट इज कॉल्ड एक्टोडर्म, त्याच्यानंतर मिसोडर्म, ओके, त्याच्यानंतर एंडोडर्म आणि ट्रू सीलोम. सो इकडे सीलोम तयार झाली आहे, क्लियर. सो दॅट इज एक्टोड. आता हे लक्षात ठेवायचं आपल्याला की मिसोडर्म तयार झाले. बघा इथं मिसोडर्म स्प्लिट झाली. हा मिसोडम आहे, हा मिसोडम आहे, हा मिसोडम स्प्लिट होऊन ही कॅव्हिटी फॉर्म झाली आहे, ओके. सो दॅट इज कॉल्ड सीलोम. एक्टोडम, त्याच्यानंतर ही सगळीच्या सगळी मिसोडम होती, पण मिसोडम स्प्लिट झाली आणि कॅव्हिटी फॉर्म झाली आहे. मिसोडम स्प्लिट झाली आणि कॅव्हिटी फॉर्म झाली आणि कॅव्हिटी फॉर्म झाल्यामुळे त्याला आपण सीलोम असं म्हणतो. आणि सर्वात आतला जो लेअर आहे दॅट इज एंडोडम आहे. हा एंडोडम चिकटून कोणाला आहे? द एंडोडम इज द एलिमेंटरी कॅनाल इज कवर्ड बाय दिस एंडोडम, वेअर ॲज द बॉडी वॉल कवर्स, ऑर यू कॅन से एक्टोडम जी आहे, एक्टोडम आहे, एक्टोबॉम फॉर्म, एक्टोडम कनेक्ट आहे कोणाशी? तर बॉडी वॉलशी. आणि ह्या दोघांच्या मध्ये जो मिसोडम आहे स्प्लिट होऊन कॅव्हिटी फॉर्म झाली आहे, दॅट इज कॉल्ड एज सिलोम. आता लक्षात घ्या, असिलोमेट प्लॅटीहेल्मिन्स आहे, सुडोसिलोमेट ॲस्कॅलहेल्मिन्स आहे, आणि सिलोमेट ॲस्कॅलहेल्मिनच्या नंतर फायलम येतो ॲनालिडा. एनालिडा ऑनवर्ड्स, एनालिडापासून सगळे पुढे, एनालिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकॅनोड्रमाटा, हेमिकॉर्डेटा आणि सगळे कॉर्डेट्स, ह्याच्यामध्ये सीलोमेट आहे. आता हे सगळे आपल्याला जेव्हा तुम्ही कॅरेक्टर लिहाल ना, द कॅरेक्टर्स ऑफ, फॉर एक्झाम्पल आता आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर आले किंवा एनालिडाचे कॅरेक्टर्स आले, बरोबर ना, तिथे तुम्हाला, किंवा हायड्राचे कॅरेक्टर आले. हायड्रामध्ये आता काय काय लिहिणार आपण बघितलं होतं. बघा पहिली लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, कुठली लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे? सो टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर सिमेट्री कोणती आहे? दॅट इज कॉल्ड रेडियल सिमेट्री. दॅट इज, त्यानंतर कोणत्या प्रकारचा सिलोम आहे? असिलोमेट, सॉरी सॉरी, हायड्रामध्ये नाही येणार, हायड्रामध्ये डिप्लोब्लास्टिक आहे. सो सिलोम नाही आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही प्लॅटीहेल्मिन्स किंवा ॲस्कॅलहेल्मिन्स घेतलं तर सिमेट्री कशी असणार? बायलॅटरल सिमेट्री, बरोबर. त्याच्यानंतर लेवल कोणती आहे? तर ती ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे हे तुम्हाला पॉइंट इकडे आता लिहायला लागणार आहेत. पण एनालिडाच्या पुढचे सगळ्यांना हे कॉमन येणार, दे आर असिलोमेट, सॉरी, दे आर सिलोमेट. हे एनालिडा ऑनवर्ड्स, एनालिडा आर्थ्रोपोडा पासून सगळे पुढे ऑडिट्स पर्यंत तुम्ही सिलोमेट लिहिणार. सो आपण हे अतिशय महत्वाचा पाठ लिहिला तो म्हणजे सिलोम. त्याच्यानंतर आपण बघणार त्याचे सेगमेंटेशन. आता सेगमेंटेशन म्हणजे काय? हे सगळेच ॲनिमल्स याच्यामध्ये येत नाही. जे ॲनिमलची बॉडी सेगमेंट्सने बनलेली आहे, म्हणजे छोट्या छोट्या खंडांनी बनलेली आहे, बरोबर ना, त्याला सेगमेंटेशन असं म्हणतात किंवा त्याला बॉडी सेगमेंटेशन म्हणतात. इन सम ॲनिमल द बॉडी इज एक्सटर्नली अँड इंटरनली डिवायडेड इन टू सेगमेंट विच इज विथ इज अ सिरीज ऑफ रिपीटेड ऑफ ऍटलीस्ट सम ऑर्गन. काही ऑर्गन मध्ये रिपीटेड युनिट्स, बरोबर, तयार झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या रिपीटेड एक्सटर्नली ऍज वेल एज इंटरनली, या सगळ्यांना सेगमेंटेशन असं म्हणतात. आता कॉक्रोच घ्या तुम्ही किंवा अर्थफॉर्म घ्या, जेव्हा वरचा सेगमेंट खालच्या सेगमेंटला पूर्णपणे कोइन्साइड होतो, व्हेन द एक्सटर्नल अँड इंटरनल सेगमेंट ऑर अपर अँड लोअर सेगमेंट आर एक्झॅक्टली कोइन्साइड विथ इच अदर,
The animal is said to be metamerically segmented body. त्या animalच्या बॉडीला metamerically segmented body असं म्हणतात. जेव्हा वरचा सेगमेंट आणि खालचा सेगमेंट एकमेकांना एक्झॅक्टली एकमेकांवरती कोइन्साइड होतो तेव्हा त्याला म्हणतात metamerically segmented body. For example, in earthworm, the body show this pattern called as metameric segmentation and the phenomenon is known as metamerism. या फिनॉमिनला metamerism असं म्हणतात. बघा, एक वरचा पार्ट बघितला तर सेगमेंट ने बनलाय, खालचा पार्ट ही सेगमेंट ने बनलाय. वरचा सेगमेंट आणि खालचा सेगमेंट एकमेकांवरती कोइन्साइड होत असेल. सेगमेंट म्हणजे छोटे छोटे आपण तुकडे म्हणूया, तर छोटे छोटे तुकडे ज्याला सेगमेंट म्हणतो आपण, हे सेगमेंट वरचा सेगमेंट आणि खालचा सेगमेंट एकमेकांवरती पूर्णपणे कोइन्साइड होत असेल तर त्याला मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी असं म्हणतात, किंवा त्याला मेटामेरिझम असं म्हणतात. त्या ह्याला लक्षात ठेवा हा. हे एक्सेप्शनल केसेस अॅनिमल्स मध्ये आहे, म्हणजे उदाहरणार्थ कॉक्रोच आहे, अर्थवर्म आहे, ओके, अजून अॅनालिड्स आर्थ्रोपोड्स मध्ये येणारे अॅनिमल्स आहेत, हे सगळे सेगमेंटेड बॉडी असलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो नोटोकॉर्ड, हे मी तुम्हाला मागच्या वेळेला एक्सप्लेन केलं. बघा, नोटोकॉर्ड म्हणजे काय? तर बेसिकली नोटोकॉर्ड कॉर्ड म्हणजे आपण त्याला व्हर्टिबल कॉलम असं म्हणतो. इन्व्हर्टिब्रेट मध्ये नोटोकॉर्डचा प्रश्न देत नाही, बिकॉज इन्व्हर्टिब्रेट इज देर इज अ नो नर कॉर्ड ऑर देर इज अ नो सॉरी देर इज अ नो व्हर्टिबल कॉलम. इफ यू कन्सिडर कॉर्डेट्स, कॉर्डेट्स मध्ये बघितलं तर कॉर्डेट्सचं पिक्युलर कॅरेक्टर आहे, दॅट इज कॉल्ड प्रेझेन्स ऑफ व्हर्टिबल कॉलम. पण एक लक्षात ठेवा, सगळ्या कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉर्ड असणार. कॉर्डेट्स मध्ये परत सब फायलम झाले तयार, बरोबर ना, ज्याच्यामध्ये डिव्हिजन पर वगैरे सगळं पुढे पुढे येत जातात. युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा असे वेगवेगळे ग्रुप आहेत त्याच्यात. तर ह्याच्यामध्ये नोटोकॉर्ड ना सगळ्यांमध्ये असते, म्हणजे सगळ्या कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉर्ड असते. पण फक्त नोटोकॉर्ड म्हणजे काय माहितीये का? एम्ब्रियोनिक कंडिशन मधली व्हर्टिबल कॉलम. तर काही व्हर्टिब्रेट्स, काही कॉर्डेट्स मध्ये, मी कॉर्डेट्स म्हणतो, काही कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉर्ड इज परसिस्टंट थ्रू आउट लाईफ. नोटोकॉर्ड एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन. या अॅनिमल मध्ये नोटोकॉर्ड ना कायमस्वरूपी राहते, कायम मरेपर्यंत राहतो. सो नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ, परसिस्टंट थ्रू आउट द लाईफ. तर काही मध्ये म्हणजे स्पेशली सगळे व्हर्टिब्रेट्स, राईट फ्रॉम पायसिस, पायसिस, एम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स, मॅमल्स, या सगळ्यांमध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन एम्ब्रियोनिक एम्ब्रियोनिक लाईफ. एम्ब्रियोनिक लाईफ मध्ये फक्त नोटोकॉर्ड होते अँड इट इज रिप्लेस बाय व्हर्टिबल कॉलम. इट इज रिप्लेस बाय व्हर्टिबल कॉलम. मागच्याच वेळेला तुम्हाला मी सांगितलं नोटोकॉर्ड आणि नर्व्ह कॉर्ड वेगळी आहे. नर्व्ह कॉर्ड म्हणजे स्पायनल कॉर्ड, कन्फ्यूज होऊ नका हा, बरेच जण यात कन्फ्यूज होतात. नर्व्ह कॉर्ड इज स्पायनल कॉर्ड अँड स्पायनल कॉर्ड इज नथिंग बट द पोस्टीरियर एक्सटेन्शन ऑफ मेडुला ऑब्लॉन्गेटा. ब्रेनचा जो लास्टचा पार्ट आहे त्याला मेडुला ऑब्लॉन्गेटा म्हणतात. मेडुला ऑब्लॉन्गेटा कंटिन्यू होतो आणि स्पायनल कॉर्ड तयार होते, ज्याला आपण नर्व्ह कॉर्ड असं म्हणतो. ह्या नर्व्ह कॉर्डला आपल्यामध्ये डेलिकेट पार्ट असल्यामुळे प्रोटेक्शन आहे. कशाचं प्रोटेक्शन आहे? व्हर्टिबल कॉलमचं प्रोटेक्शन आहे. म्हणजे असंख्य व्हर्टिब्रे एकत्र येऊन व्हर्टिबल कॉलम तयार होतो. आपल्यामध्ये टोटल 30 व्हर्टिब्रे आहेत जे एकमेकावर एक ठेवलेले आहेत, ते आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. कुठलाही एक व्हर्टिब्रे तुम्ही काढला तर एका व्हर्टिब्रेला मध्ये, कुठलाही व्हर्टिब्रे घ्या, मध्ये एक कॅनल आहे. कॅनल म्हणजे ओपनिंग आहे, म्हणजे होल आहे. या होलला न्यूरल कॅनल असं म्हणतात. कुठल्याही व्हर्टिब्रे मध्ये तुम्हाला न्यूरल कॅनल मिळणार. ती न्यूरल कॅनल कशासाठी असते? तर नर्व्ह कॉर्ड जी आहे किंवा स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्डला जाण्यासाठी असते. सो ह्यातनंही स्पायनल कॉर्ड रन होते. म्हणजे थोडक्यात स्पायनल कॉर्डला भरपूर प्रोटेक्शन कशाचं आहे? व्हर्टिबल कॉलमचं आहे. सो नर्व्ह कॉर्ड इज व्हेरी वेल प्रोटेक्टेड बाय व्हर्टिबल कॉलम. आता काही अॅनिमल मध्ये कॉर्डेट मध्ये सगळ्यांमध्ये व्हर्टिबल कॉलम आहे, म्हणजे नोटोकॉर्ड आहे. फक्त कॉर्डेट मध्ये, काही कॉर्डेट मध्ये नोटोकॉर्ड इज परसिस्टंट थ्रू आउट लाईफ. काही अॅनिमल मध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ लाईफ अँड इट इज रिप्लेस बाय व्हर्टिबल कॉलम इन केस ऑफ व्हर्टिब्रेटा. म्हणून त्याला आपण व्हर्टिब्रेटा म्हणतो, कारण व्हर्टिब्रेट मध्ये कन्वर्ट झाले. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन नोटोकॉर्ड अँड नोटोकॉर्ड. सो बघा, नोटोकॉर्ड इज अ मिसोडर्मली डिराईव्ड. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं जर्म लेअर आहेत, एक्टोडर्म, मिसोडर्म, एंडोडर्म. यातला मिसोडर्म पासून काय तयार होतं? तर रॉड लाईक स्ट्रक्चर तयार होतो, ज्याला आपण नोटोकॉर्ड म्हणतो. म्हणजे आपलं व्हर्टिबल कॉलम हे कोणापासून तयार झालंय किंवा कोण तयार करतं? तर मिसोडर्म तयार करतो.
So notochord or vertebral column is mesodermal in origin. So notochord is a mesodermally derived rod-like structure form on the dorsal side during embryonic development. आता अतिशय लक्षात महत्त्वाचं ते लक्षात घ्या. मुळात पहिले आपल्याला साइट कळले पाहिजे. बघा आपली जी पुढची बाजू आहे, पुढची बाजू म्हणजे पोटाकडची बाजू म्हणजे स्टमककडची बाजू, याला वेंट्रल साइड म्हणतात. बरोबर, जी मागची बाजू आहे ज्याला आपण पाठीची बाजू म्हणतो याला डॉर्सल साइड म्हणतात. बरेच जणांच्या मध्ये कन्फ्युजन असतं. सो पुढच्या बाजूला वेंट्रल साइड म्हणतात, मागच्या बाजूला डॉर्सल साइड म्हणतात, आणि अॅनिमलला तुम्ही साइड ने बघितलं तर त्याला लॅटरल साइड म्हणतात. म्हणजे साइड अॅनिमलला तुम्ही उभा केला आणि तिरका बघितला तुम्ही, बरोबर ना, तर त्याला लॅटरल साइड म्हणतात. सो पुढची बाजू वेंट्रल, मागची बाजू डॉर्सल आणि साइडची बाजू लॅटरल. सो आपली जी काही व्हर्टिबल कॉलम आहे, हा व्हर्टिबल कॉलम डॉर्सल साइडला असतो. इन केस ऑफ अस व्हर्टिबल कॉलम इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड. ओके, सो नोटोकॉर्ड इज मिसोडर्मली डिवाइडेड रॉड लाइक स्ट्रक्चर फॉर्म ऑन द डॉर्सल साइड ड्यूरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इन सम एनिमल. द एनिमल विथ नोटोकॉर्ड इज कॉल्ड कॉर्डेट्स. सो त्याला सगळ्यांना कॉर्डेट्स म्हणतात. व्हाइल दोज एनिमल विच डू नॉट फॉर्म द स्ट्रक्चर, दॅट इज देर इज नो नोटोकॉर्ड, then it is called as non-chordates. So in short, now we animal is broadly classified into chordates and non-chordates. So non-chordates are those having no notochord, where the chordates are those having notochord on the dorsal side. Okay, so example, porifera to echinoderms, म्हणजे सगळे poriferans पासून echinodermचे सगळे non-chordates आहेत, because they don't have notochord, you can say vertebral column. And हेमिकॉर्डेटा आहे, हेमिकॉर्डेटा ही कनेक्टिंग लिंक आहे. इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. सो ह्याच्यामध्ये नॉन कॉर्डेटचे पण कॅरेक्टर दिसतात आणि कॉर्डेटचे पण कॅरेक्टर दिसतात. ते आपण फायलम हेमिकॉर्डेटामध्ये बघूया काय ते. तर तो मधला जो आहे तो कनेक्टिंग लिंक आहे कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटला जोडणारा, आणि ह्याच्या पुढचा जो चालू होतो तो सगळे कॉर्डेट चालू होतात. सो कॉर्डेट जे चालू होतात त्यांच्यामध्ये मात्र नोटोकॉर्ड असते. ओके, सो आता इकडे जी दिली आहे त्यांनी ही चार्ट दिलाय, जो पुस्तकात पण तुमच्या होता. मग इकडे त्याने किंगडम दिलंय, मग हे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दिलंय, मग सिमेट्री दिली आहे, मग बॉडी ओ कॅव्हिटी किंवा सिलोम दिलाय, आणि मग फायलम दिले, असे वेगवेगळे दिले. आता तुम्ही अॅनिमल सगळे आपण अॅनिमिलिया म्हणजे मल्टी सेल्युलर, याच्यामध्ये दोन लेवल इकडे त्यांनी घेतलेत, एक सेल्युलर लेवल आणि दुसरी एकत्र केली आहे टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम लेवल. सेल्युलर लेवलमध्ये एक मोस्टली असिमेट्रिकल येतात, बरोबर, त्यांची सिमेट्री असिमेट्री असते. बॉडी कॅव्हिटी असिलोमेट आहेत, बरोबर, एक फायलम येतो पॉरिफेरा, त्याचा फायलम पॉरिफेरा मध्ये येतो. दुसरं जर बघाल तुम्ही तर टिश्यू ऑर्गन ऑर्गन सिस्टीम आहे, याच्यामध्ये दोन प्रकारच्या सिमेट्री येतात, एक म्हणजे रेडियल आणि दुसरी म्हणजे बायलॅटरल. रेडियल सिमेट्री मध्ये, रेडियल सिमेट्री जी आहे ते असिलोमेट मध्ये दोन येतात, एक टिनोफोरा आणि एक सिलेंड्राटा, सिलेंड्राटा हायड्रा, आणि एक त्याच्या पुढचा छोटासा फायलम आहे दॅट इज कॉल्ड स्टिनोफोरम. हे सगळे असिलोमेट आहे, त्यांच्यामध्ये रेडियल सिमेट्री आहे, बरोबर. त्याच्यानंतर बायलॅटरल सिमेट्री, आता ह्याच्यात मॉलस्का पण येतो पण तो असिलोमेट नाही आहे, आपण असिलोमेट म्हटलं म्हणून दिलंय. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री मध्ये विदाउट बॉडी कॅव्हिटी म्हणजे असिलोमेट, त्याच्यानंतर सुडोसिलोमेट आणि नंतर सिलोमेट. विदाउट बॉडी कॅव्हिटी असिलोमेट मध्ये येते प्लॅटीहेल्मिन्स, त्यानंतर विथ फॉल्स सिलोम सुडोसिलोमेट मध्ये येते एस्केलहेल्मिन्स, विथ ट्रू सिलोम येतो म्हणजे सिलोमेट मध्ये येतं. हे सगळे एस्केलहेल्मिन्सच्या पुढचे अॅनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकॅनोड्रमाटा. इकॅनोड्रमाटा मी स्टार केलाय बघा, ऍक्च्युअली याच्या इकॅनोड्रमाटामध्ये बायलॅटरल पण आहे आणि रेडियल पण आहे. मी मगाशीच सांगितलं त्याचा जो लार्वल स्टेज आहे तो बायलॅटरल आहे, आणि जो ऍडल्ट स्टेज आहे तो रेडियल आहे. त्यानंतर हेमिकॉर्डेटा आणि त्याच्यानंतर कॉर्डेट्स, म्हणजे सगळे ट्रू सिलोमवाले आले. सो आपण हे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स हे बघितलं काय, अॅनिमिलिया किंगडम अॅनिमिलियाचं हे ब्रॉडली क्लासिफिकेशन बघितलं. ह्या सगळा बेस घेऊन म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री, जर्म लेअर, त्याच्यानंतर सेगमेंटेशन, सिलोम, ओके, हा सगळा क्रायटेरिया डोक्यात घेऊन, विचारात घेऊन, बेस घेऊन सायंटिस्टने प्रत्येक अॅनिमलचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली.
Now, all these animals are basically classified into two groups. One is called as, you can say, phylum, chordates, and non-chordates. Chordate and non-chordate मध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलं. कुठल्या बेसवर केलं? तर ज्यांच्यामध्ये वर्टिबल कॉलम नाहीये, म्हणजे नोटोकॉर्ड इज ऍब्सेंट, दॅट इज कॉल्ड एज नॉन-कॉर्डेट्स. इफ द वर्टिबल कॉलम ऑर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, यू कॅन से नोटोकॉर्ड, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, देन इट इज कॉल्ड कॉर्डेट्स. असं त्यांनी नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट मध्ये कन्वर्जन केलं. आता आपण कॉर्डेट थोडा बाजूला ठेवूया, कारण नंतर बघायचं. पहिले आपण बघणार आहोत नॉन कॉर्डेट्स. हे बघण्याच्या अगोदर ना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. हा एक कॅरेक्टर सांगितलंच, पण दुसरं अतिशय महत्वाचं कॅरेक्टर सांगितलं जे लक्षात ठेवा पक्का. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट? एक आपण कॅरेक्टर बघितलं कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेटचं, सी प्रेझेन्स ऑफ ऑर ऍबसेन्स ऑफ वर्टिबल कॉलम. यु नो एनी अदर कॅरेक्टर्स, डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट? कोणी सांगू शकेल मला डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट, एक्सेप्ट वर्टिबल कॉलम? हा, वर्टिबल कॉलम सोडून कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मधलं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर सांगेल का कोणी? एनीवन? डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट? अरे कोणीच नाही. माहिती आहे का नाही माहिती म्हणून का मी सांगू? हा, मी चॅट बॉक्स ओपन केलाय. तुम्हाला माहित असेल तर हो म्हणून सांगा, सांगा. नसेल तर नो म्हणून सांगा. मी एक्सप्लेन करतो, काही इश्यू नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. Any distinguishing character between chordate and non-chordate? Ha, Nidhi, Vikrant, Chinmay. Are, kunis ne? सगळे आहात ना? हा बोला. तुम्हाला आवाज ऐकू येतो ना माझा? हॅलो, माझा आवाज ऐकू येतो? हा बोल. नाही राजा, मी तो ते कॅरेक्टर सांगितलं ना आता. मी ते कॅरेक्टर सांगितलं, ते कॅरेक्टर कॉमन आहे. पण अजून कोणते कॅरेक्टर्स आहेत कि जे डिस्टिंग्विश करतात नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट मध्ये? हार्ट वेंट्रल साइडला असतं कॉर्डेट मध्ये. हा, हार्ट वेंट्रल साइडला असतं कॉर्डेट मध्ये. व्हेरी गुड. आणि नॉन कॉर्डेट मध्ये? नॉन डॉर्सल साइडला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. अजून एनिथिंग एल्स? बरोबर आहे, एकदम बरोबर सांगितलं तुम्ही. हिने पण, निधीने पण बरोबर सांगितलं. हार्ट इज प्रेझेंट इन कॉर्डेट्स, निधीने पण सांगितलं. बरं, ऐका मी सांगतो. बरोबर सांगितलं तुम्ही. थोडेसे उत्तर, एक दोन उत्तर तुमची मागे आहात. बघा मी सांगतो. पहिलं सर्वात महत्वाचं आहे जे आपण कॉमनली बघितलं, हे विसरायचं नाही. हा, तुम्हाला माहित असलेले दोनच कॅरेक्टर्स हे आहेत, पण हे विसरायचं नाही. हे पक्क डोक्यात ठेवा, पक्क डोक्यात घालायचं. झोपेत नाही तुम्हाला उचलून विचारायला सांगता आलं पाहिजे. पहिलं अतिशय महत्वाचं कॅरेक्टर जे तुम्हाला माहिती आहे, प्रेझेन्स अँड ऍबसेन्स ऑफ वर्टिबल कॉलम, ते प्रत्येकाला माहिती आहे. सेकंड, इन केस ऑफ कॉर्डेट्स, हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साइड. आपल्यामध्ये हार्ट, कॉर्डेट्स मध्ये सगळ्यांचे हार्ट वेंट्रल साइडला असतं. इन केस ऑफ नॉन कॉर्डेट्स, हार्ट इज ऍबसेंट इफ इट इज प्रेझेंट. सगळ्याच ॲनिमल मध्ये हार्ट नाहीये बघा. म्हणून आपण म्हणतोय इन केस ऑफ नॉन कॉर्डेट्स, हार्ट इज ऍबसेंट इफ इट इज प्रेझेंट. इफ इट इज प्रेझेंट, इट इज सिच्युएटेड ऑन द डॉर्सल साइड. म्हणजे सगळ्या नॉन कॉर्डेट्स मध्ये हार्ट ऍबसेंट असतं. जर ते प्रेझेंट असेल तर ते डॉर्सल साइडला असतं.
आपल्यामध्ये म्हणजे सगळ्या कॉर्डेट्स मध्ये हार्ट वेंट्रल साईडला असतो, हा दुसरा महत्वाचा डिस्टिंग्विश सांगितला. आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा आहे जो बरीच मुलं विसरतात, तिसरा जो आहे ना हा नर्व कॉर्डशी आहे. सी, नर्व कॉर्ड म्हणतोय म्हणजे स्पायनल कॉर्ड म्हणतोय, व्हर्टिबल कॉलम नाही, नोटो कॉर्ड नाही, नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड म्हणजे स्पायनल कॉर्ड. ओके, स्पायनल कॉर्ड म्हणजे पोस्टीरियर एक्सटेन्शन ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. दोघांमध्ये स्पायनल कॉर्ड आहे म्हणजे कोण, कॉर्डेट मध्ये पण स्पायनल कॉर्ड आहे आणि नॉन कॉर्डेट मध्ये पण स्पायनल कॉर्ड आहे. नॉन कॉर्डेट मध्ये पण स्पायनल कॉर्ड आहे आणि कॉर्डेट मध्ये पण स्पायनल कॉर्ड आहे. पण इन केस ऑफ कॉर्डेट्स, स्पायनल कॉर्ड और नर्व कॉर्ड इज सिच्युएटेड, नर्व कॉर्ड इज सिच्युएटेड ऑन द डॉर्सल साइड. आपल्यामध्ये कॉर्डेट्स मध्ये सगळ्यांमध्ये सगळ्या कॉर्डेट्स मध्ये नर्व कॉर्ड ही डॉर्सल साइडला आहे, डॉर्सल साइडला आहे. तर एक्झॅक्टली अपोजिट नॉन कॉर्डेट्स मध्ये नर्व कॉर्ड ही वेंट्रल साइडला आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही कॉक्रोच कन्सिडर करा, बरोबर ना. असा कॉक्रोच जमिनीवर आहे, जमिनीवर कॉक्रोच जो आहे ते कॉक्रोचची वरची बाजू झाली डॉर्सल साइड. कॉक्रोच एक स्टँडर्ड एक्झाम्पल लक्षात येईल. कॉक्रोच जर तुम्ही बघितला असा जमिनीवर कॉक्रोच आहे, बरोबर ना, बरोबर. आणि हा कॉक्रोचची जी वरची बाजू आहे म्हणजे जिकडे विंग्स आहे ती बाजू म्हणतो, ही सगळी डॉर्सल बाजू झाली. आणि त्याची खालची जी बाजू आहे ज्याच्यामध्ये सगळे लेग्स आहेत ही त्याची वेंट्रल साइड झाली. आता कॉक्रोच मध्ये कॉक्रोच हा इनव्हर्टिब्रेट आहे म्हणजे नॉन कॉर्डेट आहे. म्हणजे नॉन कॉर्डेट मध्ये तीन कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितले. पहिले कॅरेक्टर की याच्यामध्ये व्हर्टिबल कॉलमच नाहीये, सो त्याच्या डॉर्सल तुम्हाला व्हर्टिबल कॉलम मिळणारच नाही. दुसरं महत्वाचं सांगितलं, हार्ट जे आहे ते हार्ट इज सिच्युएटेड ऑन दी डॉर्सल साइड. कॉक्रोच हार्ट डॉर्सल साइडला आहे. माझ्या हाताकडे बघा, हा कॉक्रोच आहे, कॉक्रोच ही डॉर्सल साइड आहे, ही कॉक्रोचची वेंट्रल साइड आहे, बरोबर ना. हा कॉक्रोच आहे, कॉक्रोचची डॉर्सल साइड, ही कॉक्रोचची वेंट्रल साइड आहे. डॉर्सल साइडला हार्ट आहे आणि वेंट्रल साइडला नर्व कॉर्ड आहे, बरोबर आहे. सो हे सगळ्या इनव्हर्टिब्रेटचं पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नर्व कॉर्ड इज सिच्युएटेड ऑन दी वेंट्रल साइड. And heart, if it is present, it is situated on the dorsal side. If it is present, it's very important. सगळ्याच इनव्हर्टिब्रेट मध्ये हार्ट नाहीये, स्पॉन्ज मध्ये हार्ट नाहीये, हायड्रा मध्ये हार्ट नाहीये, म्हणून आपण म्हणतोय इफ हार्ट इज प्रेझेंट इट इज सिच्युएटेड ऑन दी डॉर्सल साइड. अँड नर्व कॉर्ड, ऑर यू कॅन से नर्व कॉर्ड ओके ऑर स्पायनल कॉर्ड इज सिच्युएटेड ऑन दी वेंट्रल साइड. हे इनव्हर्टिब्रेट मध्ये एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे नॉन कॉर्डेट मध्ये, एक्झॅक्टली अपोजिट कॉर्डेट्स मध्ये काय, हार्ट खाली आहे आणि नर्व कॉर्ड वर आहे. सो नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड, आपल्या डॉर्सल साइडला नर्व कॉर्ड आहे. अँड हार्ट इज सिच्युएटेड ऑन दी वेंट्रल साइड, सो एक्झॅक्टली अपोजिट आहे. आणि हे कसं लक्षात ठेवायचं, बघा ज्या साईडला नर्व कॉर्ड असते त्याच्या अपोजिट साईडने अॅनिमलला एक्सपोज करतात. आपली जी ऑपरेशन होतात सगळी म्हणजे व्हर्टिब्रेटशी किंवा कॉर्डेटशी, आता कॉर्डेटचं ऑपरेशन आपल्याला माहिती आहे ते आपण ह्युमन जाऊया. नेहमी तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये ह्युमन जो टेबलवर पडलेला असतो, झोपलेला असतो, तो वेंट्रल साईडने त्याला ऑपरेट करतात, म्हणजे वेंट्रल साईडने त्याला कट करतात, म्हणजे पोटाच्या साईडने अॅनिमलला कट केला जातो. त्याचं कारण का, आपली नरकॉड मागे आहे. जर नरकॉड चुकून कट झाली, मागणं जर ऑपरेट केलं आणि नरकॉड जर कट झाली तर अॅनिमल पॅरालाइज होतो. ते होऊ नये म्हणून नरकॉडच्या अपोजिट साईडने अॅनिमलला सगळा एक्सपोज करतात. म्हणजे आपल्यामध्ये सगळे व्हर्टिब्रेट, सगळे कॉर्डेट्स आहेत, या सगळ्या कॉर्डेट्सला अॅनिमल, सगळ्या कॉर्डेट्सला एक्सपोज म्हणजे डिसेक्ट करणार कुठल्या बाजूने करतात, तर ते वेंट्रल साईडने करतात. बिकॉज नरकॉड इज प्रेझेंट ऑन दी डॉर्सल साइड. आणि एक्झॅक्टली अपोजिट मला कॉक्रोचला जर एक्सपोज करायचं असेल, मला कॉक्रोचला जर डिसेक्ट करायचं असेल, तर कॉक्रोचची वेंट्रल साइड खालच्या बाजूला आहे, त्यामुळे कॉक्रोचला मी वरनं डिसेक्ट करणार. या सगळ्या डिसेक्शनच्या नॉर्म्स आहेत, ऑपरेशनच्या नॉर्म्स आहेत. जर मला कॉक्रोचला डिसेक्ट करायचं असेल किंवा कुठलाही इनव्हर्टिब्रेट मला डिसेक्ट करायचं असेल किंवा नॉन कॉर्डेट्स मला डिसेक्ट करायचं असेल, तर मी कुठल्याही नॉन कॉर्डेटला ऑपरेट करताना वरनं ऑपरेट करणार किंवा डॉर्सल साईडने ऑपरेट करणार, मी वेंट्रल साईडने करणार नाही. कारण वेंट्रल साईडला काय आहे, वेंट्रल साईडला नर्व कॉर्ड आहे. सो ज्या बाजूला नर्व कॉर्ड असते त्याच्या अपोजिट साईडने अॅनिमलला एक्सपोज करतात. हे पक्कं लक्षात ठेवा. तीन आपण डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मध्ये बघितले. मी नॉन कॉर्डेटचे डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट, फर्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. नोटोकॉर्ड इज ऍबसेंट, वी आर टॉकिंग अबाउट नॉन कॉर्डेट्स, नोटोकॉर्ड इज ऍबसेंट.
Second, very important, heart is absent. If it is present, it is situated on the dorsal side. And third and very important, presence of ventral nerve cord. Nerve cord kutla side la hai? Ventral side la hai. Kona madhe bantoy mi? Invertebrate madhe bantoy. Now or non-cordate madhe bantoy. If you cordate madhe ya, cordate che characters ka hai? First, vertebral column is present or you can say notochord is present. Second, heart is situated on the ventral side. Heart is situated on the ventral side and nerve cord or spinal cord is situated on the dorsal side. Spinal cord and vertebral column, na, vertebral column jab tikani ahe, ta tikani nerve cord aste. Ani non-cordate madhe vertebral column nahich hai, ani to nerve cord kutla bajula hai, tar ventral side la. So he teen mahatvache distinguishing character. Tisra je hai na, ata apan character lihtana asa linar hai. Nerve cord is situated ventrally or ventral ganglionated nerve cord asa apan shabda vapranar. So ventral ganglionated nerve cord bhanje ka he tumhala clear vhayla pahije. So pakka lakshat theva teen characters he teen distinguishing characters ahet je vertebrate kiwa chordate ani non chordate madhe. Is it clear? Tumhala clear zala pakka? Jar ka doubt asel ta attaas vichara yacha pudhe aplyala characters sagle continue karayche. So kai confusion asta kama nahi. So if you have any doubt please ask me. डाउट असतील तर आताच विचारा हा. काही डाउट नसतील क्लियर झालाय तर सांगा क्लियर झालं म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये. जसं तुम्हाला काय डाउट असेल तर मला सांगा. चिन्मय, निधी, विक्रांत और एनी कन्फ्युजन असेल तर परत एकदा एक्सप्लेन करतो मी. विक्रांत क्लियर झालं? निधी, चिन्मयी, अच्छा चिन्मयी ने असं सांगितलं. इन नॉन कॉर्डेट्स नर्वस सिस्टीम हॉलो असते का? हॉलो म्हणजे काय बाळा? नाही, ती डॉर्सल असते, सॉरी ती वेंट्रल असते, डबल असते, वेंट्रल डबल आणि गँग्लियोनेटेड टाइप असते. हॉलो असा प्रकार नाहीये. हॉलो म्हणजे याचा अर्थ काय? पोकळ म्हणते का तू? नर्वस सिस्टीम पोकळ म्हणते का? किंवा कुठे तुझ्या कुठे वाचण्यात आलंय असं? हॉलो नाहीये ती. ती कशी माहिती का? नर्वस सिस्टीम आपल्यामध्ये ना नर्कॉड सिंगल असते, सिंगल डॉर्सल आणि ट्युब्युलर असते आपल्यामध्ये. तर इनवर्टिब्रेट मध्ये किंवा नॉन कॉर्डेट्स मध्ये कशी असते माहिती का? डबल असते ती. म्हणजे दोन नर्कॉड असतात, एकच नसते, दोन नर्कॉड असतात आणि त्या गँग्लियोनेटेड असतात. त्या पुढे तुम्हाला मी सांगेन काय गँग्लियोनेटेड नर्कॉड मध्ये. त्यामुळे हॉलो हॉलो असं नाही म्हणता येणार त्याला आपलं. ओके, तर तू डोंट से हॉलो नर्वस सिस्टीम. निधी क्लिअर? निधी ओके. सो इथपर्यंत आपण सगळं हे बघितलं. आता ह्याच्या बेसवर तुम्ही काय एमसीक्यू आहे ते सोडवायला सुरुवात करा. डाऊट असेल तर पुढच्या लेक्चरला विचार, नाही तर मग एकदम कम्प्लीट करू. सो इथं आपण क्लास हे संपवलं. काय काय म्हणतात, क्रायटेरिया हा पार्ट संपवला. आता आपण पुढच्या लेक्चरला जे काय चालू करणार आहोत, बरोबर ना? म्हणजे उद्याच्या लेक्चरला. आता उद्या तुम्हाला सकाळी काय इश्यू आहे का? सकाळी कमी मुलं कशी काय जॉईन झाली आज? कॉलेज आहेत का कोणाची? मुलांची कॉलेजेस आहेत का? मला वाटत कॉलेज चालू झाली का? काय कॉलेज आहेत का सगळ्यांची? तुमचं चालू झालंय का कॉलेज? ओके, ठीक आहे. उद्या पण आता रेग्युलर 8 दिवस माझा लेक्चर असणार आहे कंटिन्युअस. हा, मग आपला 8 दिवसामध्ये हा चॅप्टर तुमचा संपेल सगळा. आता उद्या जे आपण चालू करणार ते कॅरेक्टर चालू करणार. म्हणजे आपण पहिला उद्या फायलम बघणार आहोत, दॅट इज कॉर्डेट नॉन कॉर्डेट मध्ये बघा हे सगळे कॅरेक्टर्स. हे आपण पुढच्या लेक्चरला उद्या डिस्कस करूया. ओके, सो इकडे आपण थांबूया. आणि तुम्हाला काय डाऊट नसेल, क्लिअर झाला सगळ्यांना? सो आपण पुढच्या लेक्चरला आता हे क्लासिफिकेशन चालू करूया. ओके, आपण हे स्टॉप करतोय. ओके, गुड डे, चला बाय.